आणि त्यानंतर सगळीकडे सेलिब्रेशनचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातल्या त्यात आपण रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी यावेळेला थेट नागपूरहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नागपूरकर आत्ता कशा प्रकारचं सेलिब्रेशन करतायत रजत? लक्ष्मी भुवन चौकावर हजारोंच्या संख्येने जे तरुण आहेत ते टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करत आहे. मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जात आहे या लक्ष्मी भुवन चौकावर. दरवर्षी जेव्हा जेव्हा मोठ्या मॅच मध्ये भारत जिंकतो असाच जल्लोष होतो, मात्र आज जी आतिषबाजी होत आहे, आज ज्या पद्धतीने फटाके फोडले जात आहे, असा उत्साह गेल्या अनेक वर्षांमध्ये नाही पाहिलेला आहे. कारण आजचा परफॉर्मन्स पाहून कदाचित क्रिकेट प्रेमींना असं वाटतंय की 2023चा हा जो विश्वचषक आहे, वर्ल्ड कप आहे, तो भारताचाच आहे. आज जवळपास 400 धावा काढल्या आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडला जवळपास 70 जास्त धावांनी भारताने पराभूत केलेला आहे. आणि ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स विराट कोहलीने शमीने केलेला आहे, नक्कीच क्रिकेट प्रेमींना वाटतंय की पुढच्या रविवारी जेव्हा भारताचा फायनलचा सामना होईल, भारत जिंकेल आणि कदाचित त्या दिवशीचा जल्लोष आजच क्रिकेट प्रेमी आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मध्यरात्रीपर्यंत हा जल्लोष असाच या ठिकाणी सुरू राहील असं वाटतंय. बरोबर आहे रजत, धन्यवाद. आपण त्या ठिकाणचं सगळं सेलिब्रेशन आपल्या अवघ्या प्रेक्षकांपर्यंत यावेळेला पोहोचवतायत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.